स्वतःच्या वृद्धापकाळात वृद्धांच्या समस्या ओळखून त्यांच्यासाठी अन्नदानाचं महान कार्य करणारे डिसूजा दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या डबे पुरवण्याचं काम करत आहात त्याबद्दल आधी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद मुळात तुम्हाला ही कल्पना कशी सुचली ये आम्ही लहान होतो तेव्हा तेव्हापासून माझं एक हे होतं की मी माझ्या आईवडीलला बघणार आहे पण योग्य असं झालं की आई लवकर सोडून गेली आणि बाबा बरोबर होतो आणि लहान होतो तेव्हा या मावशी त्या मात्याकडे मग आता मोठं झाल्यानंतर ऑफिसमध्ये बसून एक दिवस असं एक आठवण आली की तुम्ही काय तरी करा त्याच्याबद्दल चालू केलं मिसेसला विचारलं बायकोला बायको बोलली वयस्कर लोकांना जेवण पाच ते चांगलं काम आहे तर त्याच्यामध्ये चालू केलं पाचशे बारा नोव्हेंबर दोन हजार चौदा या हा डबा कार्यक्रम आपण चालू केला पाच ते सहा होते आज जवळजवळ पन्नास लोकांना आपण जेवण देतोय तर दुपारी अकरा ते तीन वाजतापर्यंत बरोबर म्हणजे खरं मॅडम तुम्ही यांना हे सुचवलं तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि तुम्ही तुमचा किती सहभाग आहे आणि प्रकारे तुम्ही हे कार्य करताय ना त्यांनी जेव्हा मी ट्यूशन मी ट्यूशन देते मुलांना शिकवते तेव्हा मी आलं ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं काय मला काहीतरी करायचं आई लहानपणापासून वारली आणि आता मला काहीतरी करू शकते मी काहीतरी करू शकते तर मी सांगितलं काय करायचं तर त्यांनी त्यांनी सांगितलं मी विचार करते काय सिनियर सिटीजनला जेवण द्यायचं बरोबर त्यासाठी तुमचा कसा काय सहभाग म्हणजे तुमचा सहभाग कसा होता ही कल्पना सुचली खूपच त्यांनी जेव्हा हे कल्पना केलं त्यांनी विचारलं तर मी सांगितलं ठीक आहे तर माझ्याकडे सात साडेसात काय तरी पैसे होते मी पाच त्यांनी सांगितलं मी हे सगळे सेटअप करणार नंतर मी करणार मी सांगितलं नाही पाच हजार त्यांना दिलं आणि सांगितलं पाच हजार घे आणि सुरू कर आणि दोन दिवस दोन तीन दिवस नंतर आम्ही भाईंदर मध्ये जाऊन ते टिफिन घेतलं आणि सहा माणसाचं लोक मला आठवण होते काय कधी पण माझ्या ऑफिसमध्ये पण वृद्ध येतात हे प्रॉब्लेम झालं ते प्रॉब्लेम झालं तर तेव्हा मी सांगितलं त्यांना विचारलं तुम्हाला मिस्टरने असं सुरू करणार आहे तुम्हाला तर चांगलं आहे आम्हाला तर ते कोणी येत पण नाही आणि चपाटी बनवायला आम्हाला खूप त्रास होते तर सहा डबा पासून आम्ही सुरू केला बरोबर आणि बाय ठेवलं होते बाय आमच्या घरी स्वयंपाक करत होते तिला विचारलं आम्ही थोडं पैसे जास्त देणार तू करू शकते का तिने सांगितलं हा तिचं नाव गीता होते ती सांगितलं मॅडम मी करू शकते तर तिला जास्त पैसे देऊन ते सुरू केलं अच्छा सर मी तुम्हाला विचारेन की मुळात मध्ये ही जी डबा पुरवण्याची जी सेवा तुम्ही सुरू केली ती मोफत आहे तर यासाठी तुम्ही कसं म्हणजे तुमची अरेंजमेंट कशी कर करता कुठून सगळं त्या अरेंजमेंटमध्ये आपल्याकडे क्रिस्टल केअर सर्व्हिस म्हणून आहे प्लस आम्ही प्रॉपर्टीमध्ये आता सध्या आपल्याकडे पैसे तर चालतच आहे आपल्यामधून आपण द्यायचा प्रश्न आहे आता द्यायचं आपल्याकडे मन असलं तर द्यायला काय प्रॉब्लेम नाही पण द्यायचं नाही आहे तर मग कुठून देणार आहे पहिले त्या गोष्टी लोक काय बोलतात एवढा मागाय देतोय पण तिथे वरचा पण बसलाय देव तो बघतोय का एवढा मेहनत करतोय आपण पण त्याला मदत करावे लोक येतात मदत करायला पण आपल्याला तसा नकोय पण कोणीतरी काय आणून दिलं तर आपण घेऊ आपल्याला पैसे जमा करून ठेवायचा नाही आणि वरती घेऊन जायचा नाही त्यासाठी पैशाचा प्रॉब्लेम आधी हो आजपर्यंत आला नाही आता चार वर्ष झाली आता बेबी माझा नोव्हेंबर ला पाच वर्षाची होणार आहे त्यासाठी मी एकदम आनंदाने बोलतोय की पैशाचा काय प्रॉब्लेम नाही आजपर्यंत व्यवस्थित काम चाललेलं आहे बरोबर मग सर तुम्हाला आणखी एक प्रश्न असा आहे की या तुमच्या कार्यात समाजाकडून तुम्हाला कसा काय पाठिंबा मिळतोय समाजाकडून आतापर्यंत काय हेल्प आला नाही पण आम्हाला असं पैशाची हेल्प नकोय कोणीतरी तांदूळ घे डाळ घे अशी वस्तू आणून दिलं तर चालेल का पैसे घेऊन मला आपल्याला करप्शन नको व्हायला पाहिजे आणि आपण वर्ष बघतोय आपल्याला देव बघतोय का हा व्यवस्थित इमानदारीने काम करतोय का नाही बरोबर ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून पैशाच्या ऐवजी तुम्ही फंड कशा म्हणजे धान्य किंवा कशा स्वरूपात मदत घेता समजा एखाद्याची खूपच इच्छा असेल मदत एखादा असलं कोणी बोललं तर बाबा काय नाही पाचशे हजार रुपये घे माझ्याकडून माझ्या वडीलचा श्रद्धा आहे तरी पैसे जेवण पाहता तर म्हणलं ठीक आहे चला त्यांचं पण आपण नाव ठेवू त्यांचं पण त्या मन ठेवायसाठी त्याचे आपण काम करू पण असं नाही का जास्ती पैसे आल्यानंतर आपण पण करप्शन मध्ये जाऊ काय असं नको हो काय आम्ही जाऊन काम करा आणि आपण गरीब असू आता आपला पर्सनल इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये की सगळं वयस्कर लोकांना व्यवस्थित बघावे वयस्कर झाल्यानंतरच माहिती पडतो वयस्कर काय त्याच्या अगोदर काय नाही मॅडम इतक्या आता वृद्धांना डवा पुरवायचा म्हणजे तसं सोपं पण नाहीये कारण का त्यांच्याही आरोग्याच्या काही अडचणी असतात पुन्हा त्या बरोबरच त्यांच्या जेवणाचा दर्जा सुद्धा कायम राखावा लागतो तर याची अरेंजमेंट किंवा ह्याचं मॅनेजमेंट तुम्ही कशी करता मॅनेजमेंट मध्ये काय आता सकाळी सहा वाजता दोन दोन किंवा तीन दिवस मध्ये मी स्टेशनमध्ये जाऊन ते होलसेलमध्ये भाजी घेऊन येते आणि जे बाय बनवते ती तर तिला लिस्ट बनवून ठेवलं आहे काय हे दिवस हे करायचं तर तिला व्यवस्थित मसाला बिसाला सगळे मी रात्री एक दीड वाजतात आम्हाला ते भाजी कापायला आणि ते रेडी ठेवायला कारण नऊ वाजता आमचा एक डबा जातात नऊ नऊ वाजता तीन डबा जातात आणि ते सकाळी आम्हाला नऊ वाजतापर्यंत आम्हाला ते कंप्लीट करायला पाहिजे तर मी तिला मदत करते तसं भाजी आणि हॅन्डला पण मदत करते भाजी आणायचं ते सगळे सेटअप करायला मी त्यांच्या बरोबर आहे आणि जे डब्बा पुरणायचं ते लोकांना जाऊन द्यायचं तर तो जाऊन देते अच्छा म्हणजे डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी सर पार पडतात सर एकटेच करतात का बरोबर आणखी कोणी मदतीला आहे मुलगा पण आहे आपला मुलगा आहे तो आपल्या आयसी कॉलनी बरोबर करतोय आम्ही बार आंधरपाडा धसरला योगीनगर रुस्तमजी बरोली पर्यंत जातोय आपला दोन डबे अंधेरीला जातो एक डबा पर्यंत जातो आता इथपर्यंत आलेला आहे तर माझा एक अपेक्षा आहे की सगळ्या स्टेशनवर माघ सुजा होय सगळे वयस्कर लोकांना रात्री झोपताना जेवण भरपूर भेटावं आणि कोणाकडे नसलं तर आपल्या डिसुझाला आठवण करा आम्ही पोचवणार त्यांना डबा पण मग या आत्ता गेली चार वर्ष तुम्ही हे काम करता आहात तर कुणी असा गैरफायदा घेतल्याचं वगैरे एखादं उदाहरण तुमच्याकडे होतो एक एक घटना असं घटलंय की तो बोललं मला आजीला डबा पाहिजे आणि स्वतः डबा खायचा दोन दिवसानंतर मला माहिती पडलं आज डबा खातो आजी खात नाही तेव्हा डब्बा बंद करून टाकला अशी पण येतात लोक पण ते पचत नाही काय देव बघतोय बरोबर आम्ही इमानदारीनी काम करतोय देव बघतोय काय हे लोक इमानदारीने करतात आणि दुसरे लोक गैरफायदा घेतात मॅडम तुम्हाला आता अगदी एक महत्वाचा प्रश्न असा की जर एखाद दिवशी जर बाई तुमची कामाला नाही आली तर तुम्ही पर्यायी व्यवस्था कशी करता ते पण आलं होते आणि जेव्हा मी उठली सकाळी साडेसहा वाजता ट्युशनला जाते माझं ट्युशन सुरू होते साडेसहा वाजता तर साडेसहा वाजता मी ट्युशनला गेली आणि नंतर माझा नातू नातू पण होते आणि मुलगीचा मुलगीचा कामवाली बाय ती पण नव्हते आणि मुलगी कामावर झाला तर मी साडेसात वाजता एक तास ट्युशन करून आली तर मिस्टरने सांगितलं आता ती आली नाही दुसरी बाय कारण ते पहिला चौ बाय होती ती गेली तर आता काय करायचं तर मी फटाफट सुरु केलं ते तयार तर झालं होते फक्त ते पीठ मोलायचं होते तर पीठ मला मोलायचं मला खूप त्रास होते पहिल्यापासून तर मिस्टरना सांगितलं तुम्ही पीठ बोलून द्या आणि फटाफट आपण करूया म्हणजे पदर खोचून तुम्ही त्या कामाला सुरुवात करतात अच्छा आपल्याकडे वेळ फार कमी आहे फक्त तुम्ही एक समाजाला काय तुम्ही संदेश द्याल तुमच्या या कार्याच्या माध्यमातून संदेश असा आहे की आजच्या जे युथ लोक आहेत लहान लोक त्यांना एक संदेश असा आहे की वयस्कर आपल्या घरी जे आहे आजूबाजूला हाय त्यांना बघावे कोणाकडे ते अडचण आहे काही औषध आणायचं काही डब्बा नाही जेवण नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांना जाऊन एक दहा पंधरा मिनिट बसव बोलू आज आपल्याला डीडी चॅनलनी सह्याद्री चॅनलनी आपल्याला इथे बोलवून एवढं मोठं सरकार केलेलं आहे की हे शब्द आपण पुरा मुंबई पुरा महाराष्ट्रमध्ये देऊ काय वयस्कर लोकाला चांगला करून बघा ते आपले आई वडील आहेत एकदा हात पकडून आपल्याला चालायला शिकवलं आज ते लोक सोडायचं नाही हे माझ्यात एक विनंती आहे सगळ्या लोकांना आज तुम्ही जे कार्य करताय त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा तुम्ही आज तुमचा आदर्श ठेवून जर कोणी याच्यातून स्फूर्ती घेऊन हे काम सुरू केलं तर ते आपल्याला हवंच आहे आजची ही काळाची गरज बनलेली आहे आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर ही चर्चा केलीत लोकांना माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री